सात दहा विनामान आहे की महाराष्ट्राच्या आणि बारामतीच्या जनतेने मला निवडून दिल्लीमध्ये महाराष्ट्राचा आवाज म्हणून पाठवला आहे. त्या दिल्लीमध्ये आज जर गोळीमार आणि असल्या गोष्टी होत असतील त्या अतिशय चिंताजनक आहे. आणि माझं स्वतःचं वैयक्तिक म्हण आहे की कॉलेजच्या मुलांनी हे शिकलं पाहिजे आणि कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये फ्री थिंकिंग लिबरल थिंकिंगचा अधिकार अरे मुलं या गोष्टी नाही करणार तर कोण करणार. जबाबदारी आली की नोकरी असते जबाबदारी असतात त्याच्यात माणूस अडकत जातं. पण कॉलेजमध्ये जगात तुम्ही कुठल्याही कॉलेजमध्ये गेला तर तिथली मुलं आपापली मतं मन मोकळेपणे वाहतात यालाच तर कॉलेज कॅम्पस म्हणतात. आणि त्या कॉलेज कॅम्पसमध्ये अशी जर दमताटी होत असेल तर ते ज्या भारतात मी लहानाची मोठी झाले आम्ही जेव्हा कॉलेजेसमध्ये डिबेट्समध्ये भाग घ्यायचो तेव्हा आम्ही कधीच विचार केला नाही की अरे बापरे सरकार कुणाचं आहे. आमचं मत होतं ते सरकारच्या बाजूनी का विरोधात असाही कधी विचार केला नाही. आणि आजकाल जे काय होत आहे ते सरकारच्या विरोधात बोललं की तुम्ही देशद्रोही होता ही एक नवीन भावना मी पहिल्यांदाच आपल्या देशात बघते आणि हे दुर्दैवी आहे. आणि दिल्लीमध्ये आज जे वातावरण आहे हे अतिशय चिंताजनक आहे. गोळीबाराची गोष्टी तर जे लोकप्रतिनिधी आहेत जबाबदार आहेत सत्तेमध्ये आहेत ते बोलत असतील ते खरंच आपल्यासाठी आपल्या संविधानासाठी आणि ज्याला आपण डेमोक्रॅटिक राईट्स म्हणतो त्याच्यासाठी आपण एक समाज म्हणून कुठेतरी अपयशी ठरतो.